निपुण भारत, निपुण भारत। निपुण भारत, निपुण भारत। तर मॅडमचा मी किस्सा तुम्हाला सांगत होतो, दुसरा वर्ग आणि मॅडम म्हणत होत्या सर पियरमध्ये मुलं कामच करत नाहीत. मग आम्ही मॅडमला सांगितलं की मॅडम काही हरकत नाही, आपण पियरमध्ये त्यांना काम करण्याची सवय लावू. मग आम्ही काय केलो, त्या वर्गामध्ये गेलो आणि ठरवलं की आता पियर लर्निंगच्या अनुषंगाने यांना काम करण्याची सवय लावायची. मग आम्ही त्यांना सांगितलं, हां चला रे आता आपल्याला पियरमध्ये काम करायचं आहे, तुम्ही आपापला जोडीदार निवडा बरं, कोणासोबत तुम्हाला बसायला आवडेल. लगेच मुलांची चुलबुल सुरू झाली. हा त्याला म्हणतो तू माझ्यासोबत बस, तू माझ्यासोबत बस, ज्याला जो जो हवा त्याच्यासोबत जाऊन बसले. पण बसले असताना ते समोरासमोर बसले, एक चेहऱ्यासमोर चेहरा. आणि मग त्यांना सांगितलं आता तुम्हाला एक काम करायचं आहे. काय काम करायचं आहे? बघा पियर लर्निंगमध्ये नाही बसले, ते भांडणाच्या मूडमध्ये बसले, चेहऱ्यासमोर चेहरा. आणि मग त्यांना सांगितलं अरे आता तुम्हाला काम करायचं आहे. काय काम करायचं आहे? म्हटलं तुम्हाला चित्र काढायचं आहेत आणि चित्र काढण्यासाठी तुम्ही तयार राहा. मग तिचं एकदम तयार झाले दोघं, सगळेजण वया वगैरे काढून. आणि मग त्यांना सांगितलं आता तुम्हाला चित्र काढायचं आहे, पण काय करायचं आहे, एकाच वहीवर तुम्हाला चित्र काढायचं आहे. मग एक कोणीतरी एका जणाने वही ठेवा, कोणी ठेवायची ते आम्ही सांगणार नाही, तुमचं तुम्ही ठरवा. दुसरीची मुलं ठरवायला लागली की कोणी कोणाची वही ठेवायची, काही त्यांची थोडेफार कुजबूज पण झाली, नाही तू ठेव मी ठेव, आणि नंतर समन्वय पण झाला. एक म्हटलं आता तू ठेव, दुसऱ्या वेळेस मी माझी वापरायची, अशा पद्धतीने ठरलं. आणि मग त्यांनी एक वही समोर काढली आणि मग मुलांना सांगितलं की चला आता तुम्हाला एका वहीवर दोघांना चित्र काढायचं आहे. मुलं हुशार, मुलांनी काय केलं, एका पानावर एकाने आणि दुसऱ्या पानावर दुसऱ्याने दोन पानावर दोघांनी चित्र काढले. एक 10 मिनिटं आम्ही त्यांना दिले आणि 10 मिनिटानंतर म्हटलं की नाही थांबा आता आपलं हे चित्र संपलं. म्हणे नाही सर अपूर्ण आहे. म्हटलं अपूर्ण असू द्या, आपल्याला पुढचं चित्र काढायचं आहे. आणि मग त्यांना सांगितलं की आता तुम्हाला थोडंसं वेगळं चॅलेंज आहे. काय चॅलेंज आहे? आता तुम्हाला एकाच वहीवर तर चित्र काढायचं आहे, पण एकाच पानावर पण काढायचं आहे. मग आता फोल्ड झाली, स्पेस कमी झाला, मुलं आणखी स्वतः जवळ आली आणि मग एका पानावर तरी पण त्यांनी काय केलं, अर्ध पेजाचं आणि अर्ध पेजाचं अशा पद्धतीने चित्र काढायला लागली. एक 10 मिनिटं त्यात चित्र काढून दिलं, सांगितलं आता हे पण चित्र थांबवा, आता आपल्याला आणखी नवीन चित्र काढायचं. म्हणजे सर आता काय? आता म्हटलं तुम्ही नवीन पेज घ्या आणि नवीन पेजवर तुम्हाला चॅलेंज असं आहे की आता तुम्हाला पेज पण एकच असेल आणि चित्र पण एकच असेल, तर दोघांना मिळून एकच चित्र काढायचं. म्हटलं सर असं कसं? म्हटलं माहीत नाही, पण दोघांनी मिळून एक चित्र काढायचं. मुलांनी फक्त 2-3 मिनिट घेतले, 2-3 मिनिटात त्यांचं ठरलं कुठलं चित्र काढायचं आणि दोघांनी एक चित्र काढायला सुरुवात केली. तर कोणी मंदिराचा झेंडा काढला, कोणी मंदिराच्या पायऱ्या काढायला लागल्या आणि त्यांनी ते चित्र जुळवलं. आता मला सांगा इथं किती उच्च पातळीचा कोलॅबोरेशन एकमेकांच्या सोबत करायचं काम पडलं असेल. तर आधी वेगवेगळं चित्र, मग एकाच पानावर वेगवेगळं चित्र, मग एकच चित्र. आता म्हटलं चला याच्यापेक्षा थोडंसं कठीण चॅलेंज तुम्हाला आहे. म्हटलं सर आता काय? म्हटलं आता तुम्हाला एकच पेन्सिल, एकच चित्र आणि एकच वही. दोन मुलांनी मिळून पेन्सिल धरली आणि दोघांनी मिळून चित्र काढलं, किती उत्तम प्रतीचा समन्वय दोघांमध्ये ठेवायचं काम पडलं असेल. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतल्या की कोलॅबोरेशन मुलांमध्ये तयार होते. तर जे काही 21st सेंचुरी स्किल आहे कोलॅबोरेशन, ते कोलॅबोरेशन असं येणार आहे, ते कम्युनिकेशन एकमेकांसोबत केल्याने येणार आहे, ते क्रिटिकल थिंकिंग तशी वारंवार करत गेल्याने येणार आहे. आणि हे जे काही सगळे लर्निंग स्किल्स आहेत, हे अशा पद्धतीने डेव्हलप होत जातात. तर मित्रांनो, पियर लर्निंग करत असताना अशी थोडीफार काळजी घेतली, त्यांना समजावून सांगितलं, पियर सतत बदलत ठेवल्या. सतत बदलतचा अर्थ अर्ध्या अर्ध्या तासाला बदलायचा असा नाही, आणि बदलायचाच नाही त्याचा अर्थ 7 जन्माच्या गाठी असं पण करायचं नाही, बाबा एकदा गेलं की 7 जन्म सोबतच राहा. तर अशा पियर वारंवार वेगवेगळ्या बदलत राहिल्या पाहिजे. आणि अशा पियर जर आपण बदलत राहिलो तर मुलांना सर्व मुलांसोबत काम करण्याची संधी मिळते, वेगवेगळ्या विचारधारेच्या मुलांसोबत काम करण्याची संधी मिळते, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये राहणाऱ्या मुलांच्या सोबत काम करण्याची संधी मिळते. मित्रांनो, याला आपण पियर लर्निंग असं म्हणतो. तर लर्निंग इंटरव्हेन्शन्समध्ये पहिली इंटरव्हेन्शन आहे पियर लर्निंग. अशा वेगवेगळ्या पियर आपण केल्या पाहिजे. ह्या पियर करत असताना आपण असर पातळी, नॅस पातळी, पिसा पातळी अशा पण पियर करतो. आपण असर नॅस, पिसा नॅस, नॅस पिसा अशा पण पियर करतो. आणि जेव्हा आपण विचार करतो वर्गातील जोडी, शाळेतील जोडी आणि घरची जोडी, अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला पियर करता येतात. अशा वेगवेगळ्या पियर आपण केल्या पाहिजे. असं पियर लर्निंग जर केलं तर मुलांना शेअरिंगची संधी मिळते, सोबत शिकण्याची संधी मिळते आणि मुलं अधिक गतीने शिकतात. पण पियर लर्निंग करत असताना आम्ही तर आधी पण असं केलं होतं, असं जर डोक्यात येत असेल तर आधीच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आपण बादरायन संबंध समजून घेतलेला आहे, त्याची आठवण करा आणि कृपा करून याचा बादरायन संबंध एकमेकाशी जोडू नका. मित्रांनो, आता आपण दुसरी स्टेप समजून घेऊ. दुसरी स्टेप्स आहे त्याला आपण म्हणतो ग्रुप लर्निंग. तर पियर लर्निंगमध्ये ज्या ज्या बाबी केल्या त्या सगळ्याच्या सगळ्या बाबी ग्रुप लर्निंगमध्ये अपेक्षित आहेत. फक्त ग्रुप लर्निंगमध्ये विशेषता ही आहे की याच्या आधी पण आपण ग्रुप लर्निंग केलं आहे, आपल्या वर्गामध्ये आपण गट करतो, पण आपल्या वर्गामध्ये गट करत असताना त्या गटाची संख्या किती असावी याची आपल्याला स्पष्टता नसते.
तर संख्येची स्पष्टता असणं फार गरजेचं आहे. तर आपण जेव्हा ग्रुप लर्निंग म्हणतो तेव्हा ग्रुप लर्निंगमध्ये आपण अपेक्षित आहे किंवा लक्ष ठेवायला पाहिजे की ग्रुपमध्ये किमान 3 आणि कमाल 4. तर 4 वर मुलांची संख्या नसावी किंवा मुलींची संख्या नसावी आणि ग्रुप हा सतत मिक्स असला पाहिजे. तर हे ग्रुप लर्निंग करत असताना पण तुम्ही काय काळजी घेऊ शकता, तर ग्रुप लर्निंगमध्ये पण वर्ग पातळीवरचा गट, शाळा पातळीवरचा गट आणि गल्ली गट म्हणजेच घरचा गट असे वेगवेगळे गट पडतात. कोरोनामध्ये सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह गल्ली गट शिकले, तर गल्लीतल्या सगळ्या मुलांनी एकत्र यायचं आणि शिकायचं. तर पीअर लर्निंगचे जसे 3 प्रकार पडतात तसेच ग्रुप लर्निंगचे 3 प्रकार पडतात, वर्ग पातळीवरचा गट, शाळा पातळीवरचा गट आणि गल्ली गट. मित्रांनो, जेव्हा आपण वर्ग पातळीवरचा गट म्हणतो तेव्हा असं लक्षात येते की वर्गातल्या वेगवेगळ्या मुलांचे वेगवेगळे गट आपण करतो आणि त्या वेगवेगळे गट सोबत मिळून शिकतात. पण गटची संख्या मात्र 4 वर नाही, 3 कमी नाही. 4 वर का बरं नाही, जेव्हा जेव्हा गटातली संख्या वाढत जाते तेव्हा तेव्हा पॅसिव्ह असणाऱ्यांची संख्या जास्त होते आणि शिक्षकाला या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायला आणि व्यवस्थापन करायला पण कठीण जातात. म्हणून ग्रुप लर्निंग करत असताना काय लक्षात घ्यायचं, तर ग्रुप लर्निंग करत असताना हे लक्षात असू द्यायचं की आपला जो काही ग्रुप बनवतोय त्या ग्रुपमध्ये 4 जास्त नको आणि 3 कमी नसो. या सगळ्या गोष्टी जर आपण काळजी घेतली तर खूप छान पद्धतीने ग्रुपमध्ये काम होते. एकदा का मुलं ग्रुप लर्निंग करायला लागले, ग्रुपमध्ये काम करायला लागले की अधिक गतीने मुलं शिकायला लागतात आणि एकमेकांच्या समन्वयाने शिकायला लागतात. तशाच पद्धतीने तुम्ही हे करू शकता की पिसा पातळीच्या मुलांचा गट केला आणि त्या गटाला काहीतरी चॅलेंजिंग टास्क दिला जो त्याच्या पाठ्यपुस्तकाच्या वरच्या पातळीचा आहे. कधी कधी तुम्ही असर पातळीचा गट केला आणि त्यांना त्यांच्या पातळीचं एखादं त्यांच्यापेक्षा 1 पुढचं चॅलेंज दिलं. तर असे वेगवेगळे जर आपण ग्रुप करत राहिलो तर ग्रुपने पण मुलं अधिक गतीने शिकतात. पण हे ग्रुप लर्निंग वारंवार झालं पाहिजे. बऱ्याचदा मुलांमध्ये ग्रुपने शिकण्याची सवय नसते. ग्रुपने शिकण्याची सवय लावण्यासाठी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रापासून सुरुवात करा, खेळापासून सुरुवात करा, ॲक्टिव्हिटीपासून सुरुवात करा. याने ग्रुप लर्निंग इफेक्टिव्ह होते आणि एकदा ग्रुप लर्निंग इफेक्टिव्ह झाली की अधिक गतीने मुलांना काम करता येते. एकदा मुलांना मजा यायला लागली की मग मुलांनी ग्रुपने कसं शिकायचं हे समजते.